साधारण दर रविवारी मी चालत यायचो जहांगीर. मी मला स्वतःला जहांगीरचा ग्रॅज्युएट समजतो. हायस्कूलपेक्षा जास्त मला शिकवलं जहांगीर आठवलं. त्यावेळी माझी तुकाची ओळख झाली. आणि कलाकार म्हणून तो किती मोठा आहे सगळ्यांना माहिती असते. पण मी त्याचे दुसरे काही पैलू सांगणार आहे तुम्हाला जे तुम्हाला आवडते राहते. मराठवाड्यातून जे काही वेगवेगळे स्टुडंट्स किंवा नोकरीला आलेले माणसं त्यांना आधार वाटत होता. सगळं जण येऊन भेटायचं, त्याचं कसं चाललं काय मदत करता येईल ही नेहमी मदत करायचं. आणि त्याने खूप मला म्हणजे मी गावातून आलेली मुलगी असल्याने त्याने मला खूप म्हणजे तो पण गावातूनच आलेला होता पण त्याने खूप आधार दिलेला आहे आणि ती भावना कायम आमच्यासोबत असतात. मला असं वाटतं तुकाजाधवांचं प्रत्येक चित्र हे सुद्धा एक मोठं पुस्तकच आहे आणि म्हणून ते चित्र आपण जेव्हा बघायला लागतो अमृत चित्रकला प्रत्येकाला ते चित्र वेगवेगळं वाटणार आहे. त्याचा भाव प्रत्येकाला वेगवेगळा जाणवणार आहे आणि त्यांच्या मनातली कल्पना आपण मनामध्ये कोरायची की त्यांनी काय कल्पना असेल आणि काय प्रत्यक्षात उभं राहिले. म्हणजे न दिसणारा माणूस आपल्यासमोर एक सृष्टी उभी करतो आहे हे फार मोठं अचंबा वाटावं आश्चर्य वाटावं अशा प्रकारची गोष्ट आहे. कदाचित 60 नंतर इथलं वातावरण बदललेलं आहे. आपल्या देशातलं चित्रकलेच्या ऐवजी आधुनिक चित्रकला इथं आहे. 60 आहे असं माझ्या मतात वाटतं. आणि इथं मग लोककलेचं एक युग आहे आणि ते युग असं आहे की कवितेचंही काम ते करतं म्हणजे चित्रकलेतल्या कवितेचंही काम करतं दृश्याचंही काम करतं आणि काम एकत्र होतात. उत्मा उत्प्रेक्षा जशा आपण कवितेत वापरतो तशा चित्रात वापरून जाऊ लागले. चित्रांची खोली वाढली आहे. आपल्याला दृष्टी आहे का नाही माहिती नाही पण समाजाला या कलेच्या माध्यमातून काय वाचायचं मी जरी अंध असो तरी माझ्याकडून समाजाने काय घेतलं पाहिजे समाजाच्या वेदना समाजाच्या भावना वेगवेगळे प्रसंग या कलेच्या माध्यमातून आदर्शाने मांडले. आपल्या सर्वांना त्याने आगळेवेगळे प्रदर्शन बघून त्यागाची भूमिका केलेली आहे. मी मराठवाड्याच्या नागरिकाच्या वतीनं तुका जाधव साहेबांना मी सलाम करतो. तुमचं मी मनापासून आभार मानतो. म्हणजे अगदी डोळस माणसाने काय तुमच्याकडनं घ्यावं हे खरोखर शिकण्यासारखं आहे. जी जी डोळस माणसं करू शकत नाही ते आपल्यासारखे अंध माणसं करू शकतात हीच खरी आमच्यासारख्याला प्रेरणा आहे. आणि आम्ही डोळस माणसाने आपल्यासारख्याचं अनुकरण करू समाजाला ते आनंद देणार आहे समाजाचे दुःख निवारण करणार आहे असं का करावं असं त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. मी खूप खूप तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि गजाननी सावळे तुमच्याविषयी ज्या भावना व्यक्त केल्या एक दुसरा छोटा मराठवाड्यात कार्यकर्ता त्यांना सुद्धा आपल्याविषयी ज्या भावना मला सांगितल्या हे जे चित्र आहे हे अंतर्मनाचा ठाव घेणारे चित्र आहे. आपण ध्यानातनं जे काही आपलं जग बघतो त्या जगाचे जे अनेक तरंग आपल्या मनावर बनत राहतात आणि आपलं मन जे आहे ते मन सतत पक्षासारखं नेहमी लाभलेले आहे आणि ह्या रंगाच्या अनुभूतीमुळे महा अनुभव मला त्या झाला आणि त्यातून माझ्या भावना आनंद भावना त्या मी त्या कॅनव्हासवर त्याच्याबद्दल मी आपल्या आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे त्याच्या आनंदात आपण सहभागी झाला त्याबद्दल तुकाच्या वतीने पुन्हा एकदा आभार. मी प्राचार्य सुनील तांबे अनक्रेडिबल ट्रायबल ब्युटी
या विषयावरती माझं जहांगीरहाट गॅलरीमध्ये दिनांक 8 जानेवारी ते 2014 जानेवारीपर्यंत एक्झिबिशन चालू आहे. तर या एक्झिबिशनमध्ये मी सातपुड्यातील पर्वत रांगामधील जे आदिवासी समाज आहे, ट्रायबल समाज आहे, त्या समाजातील जे आजपर्यंत जनतेसमोर किंवा याच्यामध्ये आलेलं नाही, तर ते त्यांचं जे राहणीमान आहे किंवा त्यांचे जे उत्सव आहे, ते उत्सव मी माझ्या पेंटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांचे जे होळीचा उत्सव जो असतो, तो उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, ते कुठलं पेहराव परिधान करतात, कुठले दागिने किंवा कुठल्या वेगवेगळ्या वस्तू ते परिधान करतात, त्याचा मी माझ्या पेंटिंगमध्ये त्या आकारांचा उपयोग केला आहे आणि त्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. Armantrao Devalopalli, I'm from Hyderabad, and the show is titled Contemplations in Color. Basically, the result is of my meditation and whatever in my contemplations, whatever I see, whatever I imagine, I visualize, is being put on canvas. My technique also is very different. I paint layers and layers of color and then lacerate them to get this effect.